कित्येक दिवसातून कांद्याला बरे भाव मिळत असताना किमान निर्यात मूल्य वाढवल्यानं कांद्याचे दर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 10 दिवसांपासून कांद्याला सरासरी 2000 ते 2500 रुपये दरम्यान प्रति क्विंटल दर मिळत आहेत. निर्यात मूल्य वाढवल्यानं कांदा कोसळण्यास सुरुवात झाली आहे. हंगामात कांद्याची आवक कमी झाल्यानं भाव तेजीत होते. जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला 4000 रुपये प्रति क्विंटलला सरासरी दर मिळत होता. मात्र कांद्याची कमी होणारी आवक बघता हे भाव 5000 अधिक वाढले असते. मात्र मध्यंतरी कांदा आयात केल्याने स्थानिक कांद्यांचे दर कोसळण्यास सुरुवात झाली. पुन्हा आवक खूपच कमी झाली, पुन्हा दर वाढले. मात्र आता निर्यात मूल्य वाढवल्यानं कांद्याच्या दरांमध्ये आजपर्यंत 1200 रुपयांची घट दिसून आली. निर्यात शुल्क जे त्यांनी कमी करायला पाहिजे होतं, तुम्ही वाढवलं ठीक आहे, पण कमीत कमी 200 ते 250 दरम्यान ठेवायला पाहिजे होतं. डायरेक्ट 0 वरून डायरेक्ट 850 केलं आहे, त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण आता रिव्हर्समध्ये आला आहे. आता त्याच्यामध्ये निसर्गाची हानी, खूप पाऊस झाला आहे, गारा झाल्या आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे कांदे पूर्ण सडून गेलेले आहे. पण शेतकऱ्याला हा न्याय कोणीच कोणताही सरकार देऊ शकत नाही. गेल्या 20 वर्षात प्रथमच कांद्याची निर्यात करताना केंद्र सरकारनं सबसिडी दिली. परिणामी इतिहासातील सर्वात मोठी विक्रमी निर्यात व्यापाऱ्यांनी केली. मात्र यामुळे कांदा देशाबाहेर अधिक गेला. परिणामी आज चाळीत कांदा शिल्लक राहिलेला नाही. आता लाल कांदा बाजारात येऊ लागल्यानं हे दर अधिक कोसळण्याची शक्यता आहे. एक्सपोर्ट जे खरेदार होते त्यांची मागणी कमी झाली, त्यांनी खरेदी करण्याचं काम कमी केलं. त्यानंतर आज बाजारभाव 2000 ते 2500 रुपये चाललेले. दिवसेंदिवस बाजारभाव या 8 दिवसामध्ये रोज 200-300 रुपयांनी कमी झालेले. आजच्या मितीला बाजारभाव शेतकऱ्यांनाही परवडत नाही. शेतकऱ्यांच्या हिशोबाने जो बाजार मूल्य हवा होता तोही मिळत नाही आहे. आणि ही परिस्थिती अजून अशी, जोपर्यंत निर्यात मूल्य पूर्णतः कमी होत नाही तोपर्यंत अशीच राहणार. शासनानं भाव नियंत्रणात राहावे यासाठी निर्यात मूल्यात वाढ केली. पेट्रोल डिझेल बाबत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या नियमाप्रमाणे रोज दर बदलतात, त्याचप्रमाणे कांद्याचेही दर नियंत्रण मुक्त करण्याची गरज व्यक्त केली जाते. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.